नमस्कार, साधनास किचन मराठीमध्ये आपलं स्वागत। मी आज करणार आहे हिरव्या सालेची मुगा डाळीची खिचडी। त्यासाठी लागणारे साहित्य, मी ते एक वाटी तांदूळ घेतलेले आहे, एक वाटी हिरव्या सालेची डाळ घेतली आहे, एक कांदा चिरून घेतला आहे मी, उभा पातळ चिरून घेतला आहे, एक घेतला आहे कांदा, दोन तीन मिरे, दोन तीन लवंगा घेतलेत, साजूक तूप, मी ते पातेले ठेवले एक तापायला, आपण त्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे। आपलं तूप तापलेलं आहे, मी इथे लवंग आणि मिरी घालते फोडणीला, तर याच्यामध्येच कांदा टाकायचा आहे। कांदा आपण थोडंसं भाजून घ्यायचं आहे, तरी आपले कांदा भाजून झालेले तर आपण पाणी उतरून घ्यायचं आहे, त्यामध्ये पाणी भरपूर घालायचं आहे, मग खिचडी करायची आपल्याला। इथे दोन तांबे घातलेले पाणी, आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालायचं चवीपुरतं, मीठ थोडंसं जास्त घालायचं आहे, तोपर्यंत पाण्याला उकळी येते आहे, आता पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण हे डाळ आणि तांदूळ धुवून घ्यायचं आहे। दोन मिक्स करून आपण दोन वेळात स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचे तांदूळ, आपण तांदूळ घरातलं रोजचं वापरण्यातलं घेतले तरी चालेल, तुमच्या आवडीप्रमाणे तांदूळ घेऊ शकता। दोन वेळा धुवून घ्यायचे, मग आपले छान मोठे उकळे आलेले, आता आपण याच्यामध्ये हे डाळ आणि तांदूळ धुतलेलं घालायचं आहे। तिखट घातलेलं नाही, मिरची घातलेली नाही, काही नाही, एकदम पौष्टिक आहे खिचडी। अर्धा तास लागतो ह्याच्यामध्ये खिचडी व्हायला, आता हे लहान मुलांना पण तुम्ही करून देऊ शकता, लहान मुलांना, वयस्कर लोकांना पण देऊ शकता। तिखट नाही, मिरची नाही, काही मसाले पण घातले नाही त्यात, तुम्हाला नक्की आवडेल, कमी साहित्य असलेली। आता हे आपल्याला छान मऊ शिजू द्यायचं आपल्याला, हे त्याला झाकायचं नाही आहे, नंतर झाकायचं आपण पाणी कमी झाल्यावर। बघा ते आपली खिचडी तयार झालेली आहे, छान मस्त मऊ झालेले, बघा गरमागरम। आता आपण ताटात काढून घ्यायचे, आपण हे ताटात काढून घ्यायचे खिचडी, आता याला तूप घालून छान मऊ करून घ्यायचे, वरून तूप घालायचं भरपूर, तूप घातल्यानंतर असं छान मऊ करून घ्यायचे। मस्त झाले गरमागरम खिचडी, आणि खिचडी ही गरम गरमच छान लागते। तुम्ही ह्याच्याबरोबर टोमॅटोची आमटी पण खाऊ शकता।